आजच्या रात्रीच्या जेवणासाठी मला वेगळा हटके असा मेनू बनवायचा होता, तर चपाती, भाजी, भाकरी, आमटी यापैकी काहीही न बनवता मस्त असा हटके मेनू मी आज बनवते आहे. त्यासाठी इथे मी एका कापडामध्ये दही घालते आहे. हे दही आपल्याला बांधून ठेवायचं आहे. रात्रीच्या जेवणासाठी मी इथे दुपारीच थोडीशी तयारी करून घेते आहे. एका कापडामध्ये हे दही बांधून घ्यायचं आहे, याची मी गाठ बांधून घेते आहे आणि अशा पद्धतीने एका गाळणीवरती मी हे ठेवलेलं आहे आणि खाली एक बाऊल ठेवायचा, म्हणजे जे दह्यातलं पाणी आहे ते त्या बाऊलमध्ये पडेल. आता याच्यावरती मी थोडंसं ओझं ठेवलं आहे आणि 4 ते 5 तास हे मी फ्रीजमध्ये ठेवते आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे ते दही आहे ते आंबट होत नाही. इथे मी भोपळा घेतला आहे, हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता याची साल काढून घेते आहे मी. साल काढल्यामुळे भोपळा पटकन शिजतो, त्यामुळे साल काढून याच्या आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत. भोपळ्यापासून तुम्ही कुठले कुठले पदार्थ बनवता मला कमेंट करून सांगा. हा कट केलेला भोपळा आपल्याला कुकरमध्ये घालायचा आहे, कढईमध्ये पण तुम्ही बाजूला शिजवून घेऊ शकता, पटकन शिजतो. या भोपळ्यामध्ये 4 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची घालायची आहे आणि अर्धा कांदा घालायचा आहे. जास्त कांदा टोमॅटो घालायचा नाही, अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो मी इथे वापरला आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. याला झाकण लावायचं आणि हाय हीटवरती याच्या फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आज मी भोपळ्याचं सूप आणि त्याच्यासोबत मस्त असं दह्याचं सँडविच बनवणार आहे. त्यासाठी इथे मी कोबी घेतला आहे, एकदम बारीक पातळ असं कट करून घ्यायचं आहे. इथे मी दाखवलेल्याच भाज्या वापरल्या पाहिजे असं काही नाही, याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता किंवा यामध्ये कॉर्न घातलेत तरी चालेल. कोबी कट करून घेतला आहे, 1/2 कांदा मी कट करून घेतला आहे, 1/2 कांदा मी भोपळ्यामध्ये घातला आहे, 1/2 तो कट करून घेतला आहे. थोडासा कलरसाठी मी इथे बीट कट करून घेते आहे. जास्त बीट घालत नाही आहे, चव बदलू शकते, फक्त कलरसाठी मी बीट घेतलं आहे आणि गाजर किसून घेते आहे. याच भाज्या वापरल्या पाहिजे असं काही नाही, फक्त कॉर्न तुम्ही वापरू शकता. 4 तासानंतर दह्यातलं पूर्ण पाणी निघालं आहे, हे मी आता काढून घेते. यासाठी अजिबात आंबट दही वापरायचं नाहीतर त्या सँडविचची पूर्ण चव निघून जाईल. यातलं पूर्ण पाणी निघालं आहे, मस्त घट्ट असं दही आहे हे. आता यामध्ये कट केलेल्या भाज्या घालायच्या आहेत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त किंवा आवडीनुसार घालू शकता. 1/2 चमचा जिरे पूड घातली आहे मी, 1/2 चमचा मिक्स हर्ब्स घालायचे आहेत, छान चव येते त्याच्यामुळे. थोडेसे चिली फ्लेक्स मी यामध्ये घालती आहे. 1/2 चमचा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे. अगदी चिमणभर लाल तिखट घातले आहे मी, कारण चिली फ्लेक्स पण आपण याआधी घातलेले आहेत. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील घातलं आहे, ते मी दाखवायचं विसरले. हे छान असं मिक्स झालं आहे. यामध्ये आपण बीट घातलं आहे, त्याच्यामुळे सुंदर असा याला कलर आला आहे आणि दह्यातलं पूर्ण पाणी निघून गेल्यामुळे छान घट्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे. जर तुम्ही यामध्ये कॉर्न वापरणार असाल तर थोडेसे ते कॉर्न गरम पाण्यातून काढायचे किंवा उकळून थोडेसे शिजवून काढायचे आणि मग यामध्ये घालायचे. इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात, त्यातली पूर्ण वाफ निघून गेल्यावर मी याचं झाकण उघडलं आहे. यातला जो भोपळा आहे एकदम छान सॉफ्ट असा शिजला आहे इथे आपण पाहताय. आता हे खूप गरम आहे बारीक करण्यासाठी, त्यामुळे हे अगोदर मी पूर्ण थंड करून घेते. हे थंड होत आहे तोपर्यंत मी सँडविचची तयारी करते आहे. पॅन मी इथे गरम व्हायला ठेवला आहे. सँडविच ब्रेड मी इथे वापरलेलं आहे. तुम्हाला हवं तर ब्राऊन ब्रेड किंवा मिल्क ब्रेड तुम्ही इथे वापरू शकता. मी या ब्रेडचे काट वगैरे काढून घेतलेले नाही आहे, तसंच वापरते मी इथे. याच्यावरती हे बनवलेलं दह्याचं मिश्रण लावून घ्यायचं आहे. दही छान घट्ट झालं आहे, त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित लावून घेता येतं आहे. चमच्याने ते व्यवस्थित पसरता येतं आहे, अजिबात तो ब्रेड फाटत नाही आहे. एकसारखं सगळीकडे हे मिश्रण मी लावून घेते आहे. हे लावल्यानंतर याच्यावरती ब्रेडची दुसरी स्लाईस ठेवून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने थोडीशी दाबून घ्यायची, म्हणजे ते जे आतलं स्टफिंग आहे त्याला ते व्यवस्थित असं चिकटलं जातं. आता गरम केलेल्या पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं आहे. बटर सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि याच्यावरती हे बनवलेलं
सँडविच ठेवून घ्यायचं आहे, याच्यावरती परत एक प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती ओझं ठेवायचं. म्हणजे काय होतं, खालून जो ब्रेड आहे, जे सँडविच आहे, ते एक सारखं असं भाजलं जातं. 2 ते 3 मिनटात लगेचच हे आपल्याला काढायचं आहे. गॅस मी कमी ठेवला होता, आता या बाजूने तुम्ही पाहताय मस्त असं क्रिस्पी झालं आहे आणि सगळ्या बाजूने एक सारखा असा कलर आला आहे. आता त्याच पॅनवरती थोडंसं मी बटर घालून घेते आहे आणि दुसरी जी बाजू आहे, जी कच्ची आहे, ती याच्यावरती ठेवायची आणि परत त्याच्यावरती सेम प्रोसेस, म्हणजेच प्लेट आणि जड काहीतरी ठेवायचं. म्हणजे ही बाजू देखील छान एकसारखी अशी भाजली जाईल. तुम्हाला जर बटर नसेल वापरायचं तर त्याऐवजी तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता. तुपामुळे पण मस्त चव येते. आता या दोन्ही बाजू छान खरपूस अशा भाजल्या गेलेल्या आहेत. मस्त असं आपलं हे सँडविच तयार झालं आहे. दोन्ही बाजू 1-1 मिनिटे फक्त मी भाजून घेतलेल्या आहेत. इथे एका बाजूला भोपळा आणि बाकीचं साहित्य थंड झालं आहे, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे. आता हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे, स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही मी इथे बनवून घेतलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा फक्त मी बटर घातलं आहे. बटरऐवजी तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता. यामध्ये जी बनवलेली पेस्ट आहे ती घालायची आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी मी यामध्ये घातलं आहे. सूप तुम्हाला कितपत दाटसर कितपत सैलसर हवं आहे त्यानुसार त्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. बाकीच्या सूपमध्ये कसं थोडासा दाटसरपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट त्यामध्ये लावली जाते, पण या सूपला अजिबात तसं काही लावण्याची गरज नाही आहे. याला मुळातच दाटसरपणा असतो. छान असं मिळून एकजीव असं हे सूप दिसतं इथे आपण पाहू शकताय. याला आपण अगोदरच शिजवून घेतलं आहे त्यामुळे याला आता जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. फक्त एक याला उकळी काढून घ्यायची आहे. गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे याला एक उकळी येईपर्यंत. पावसाचे दिवस आहेत, संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या जेवणात असं मस्त गरमागरम सूप पाहिजे असं वाटतं आणि तेही अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि चिमटभर काळी मिरेपूड घातली आहे. मस्त खमंग चव येते या मिरेपूडमुळं. फक्त जास्त घालायची नाही, अगदी चिमटभर मी यामध्ये घातली आहे. अगदी झटपट असं हे सूप बनतं. भोपळ्यापासून तुम्ही कुठले कुठले पदार्थ बनवता मला कमेंटमध्ये सांगा. तर याला आता फक्त एक उकळी काढायची आहे, अजिबात जास्त शिजवायचं नाही आहे. मस्त एकसंध असं हे सूप दिसतं आहे आणि कलर खूप सुंदर असा याला आला आहे. माझ्या आजच्या या मेनूमध्ये तुम्हाला सूप सगळ्यात जास्त आवडलं की सँडविच सगळ्यात जास्त आवडलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त सँडविच बनवत असताना दही आंबट वापरायचं नाही आणि छान असं त्यातलं पाणी निघून जाऊ द्यायचं, म्हणजे छान घट्ट असं दही तयार होतं. बऱ्याचदा घरच्यांना चपाती भाजी भाकरी आमटी भात खायची इच्छा नसते, अशा वेळेस तुम्ही हा बेत बनवू शकता. सूपमध्ये मी सगळ्यात शेवटी थोडेसे मिक्स हर्ब्स आणि लिंबू पिळलेलं आहे. सूप पिताना त्यामध्ये आवर्जून लिंबू पिळून मग ते प्या, अप्रतिम अशी चव लागते. कसा वाटला आजचा माझा हा बेत कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.